त्रिकोणमितीय गुणोत्तर त्रिकोणमितीय गुणोत्तर आता हे गुणोत्तर कोणते आपण या वर्षी तीन गुणोत्तराचा अभ्यास करणार आहोत पहिला आहे एस आई एन ई साइन दुसरा आहे कोसाइन आणि तिसरा आहे गुणोत्तर टेंजेंट टेंजेंट आता याला हे फुल फॉर्म मध्ये आहे मी शॉर्ट फॉर्म मध्ये करून देतोय एस आई एन ई च्या ऐवजी फक्त आपण एस आई एन लिहिलात तर त्याला आपण साइनस म्हणतो कोसाइन म्हणजे पहिले तीन अक्षरे घ्यायचे आणि त्याला म्हणतो आपण कॉस आणि टेंजेंट म्हणजे पहिले तीन घ्या टॅन आता याला वापर कसा करायचा साइन म्हटल्यानंतर समजा हा त्रिकोण घेतला आपण त्याच्यावर वापरणार आहोत आपण हे तिन्ही गुणोत्तर त्या अगोदर साइन हे गुणोत्तर म्हणजेच कोणासमोरील बाजू भागिले कर्ण साइन गुणोत्तर हे कोणासमोरील बाजू भागिले कर्ण कॉस कोणालगतची बाजू भागिले कर्ण आणि टॅन कोणासमोरील बाजू छे कोणालगतची बाजू हे तीन गुणोत्तर आपण पाहणार आहोत या तीन गुणोत्तराचा वापर आपण या आकृतीमध्ये करूया समजा हा त्रिकोण एबीसी आहे कोणबी हा नव्वद अंशाचा आहे कोणबी हा नव्वद अंशाचा आहे आणि हा कोण ए मी वापरतोय कोण ए ला समजा थीटाने डिनोट केलं आपण थीटाने डिनोट केलं तर गुणोत्तर तयार होतील साइन ए त्यालाच आपण आता साइन थीटा म्हणणार आहोत कॉस थीटा आणि टॅन थीटा हे तीन गुणोत्तर आपण पाहणार आहोत साइन म्हणल्यानंतर आपण गुणोत्तर घेतलं होतं कोणासमोरील बाजू भागिले कर्ण इतर कोण ए आहे कोण ए च्या समोरची बाजू बीसी छेद कर्ण नव्वद अंशाच्या समोरच्या बाजूला आपण कर्ण म्हणतो एसी बघा शब्दामधून आपण आकृतीमध्ये याचा वापर करून साइन थेटा हे गुणोत्तर लिहिलेलं आहे साइन हे गुणोत्तर आता कॉस थेटा इतर कॉस गुणोत्तर घेऊया कॉस थेटा या कोणालगतची बाजू भागिले कर्ण कोणालगतची बाजू भागिले कर्ण आणि टॅनला आपण काय म्हणालो होतो कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू इतर कोणासमोरील बाजू भागिले कोणालगतची बाजू बीसी छेद ए बीसी छेद ए हे कोण ए च्या बाबतीत आपण केलेलं आहे त्याचप्रमाणे जर करायचा विचार केला त्याचप्रमाणे आपण कोण सी च्या बाबतीत जरी केलं साइन सी काय होईल आता कोणासमोरची बाजू ए बी असेल छेद कर्ण ए सी कॉस सी जर घेतला आपण तर कोणा लगतची बाजू आता बीसी होईल बीसी छेद ए सी आणि टॅन सी जर घेतला तर कोणाच्या समोरची बाजू भागिले लगतची बाजू ए बी छेद बी सी अशा पद्धतीनं आपण या प्रकरणामध्ये सुरुवातीला हे तीन गुणोत्तर अभ्यासलेले आहे आणि या पूर्ण प्रकरणामध्ये त्या तीनही गुणोत्तराचा आपण वापर करणार आहोत त्याचे आणखी काही संबंध आपण अभ्यासणार आहोत परंतु आतापर्यंत जो भाग आपण शिकलेला आहे समजावून घेतलेला आहे ज्या काही व्याख्या घेतलेल्या आहेत जे काही गुणोत्तर समजावून घेतलेले आहेत त्याचा वापर आपण करून सराव संच 1.1 मध्ये काही उदाहरणं आपण सोडवण्यासाठी दिलेली आहेत ते आपण सोडवणार आहोत.